कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड या जाहिरात कंपनीने पुणे महानगरपालिकेत बस शेड आणि होर्डिंगच्या जाहिरातीची खोटी माहिती देऊन फसवणूक केल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सांस्कृतिक विभागाचे सचिव ऋषिकेश बालगुडे यांनी केला आहे. पायोनियर पब्लिसिटी कॉर्पोरेशन ही गेल्या 1.5 वर्षापासून मनपा आकाशचिन्ह परवाना फी खोट्या प्रमाणात भरत असल्याचं उघड झालंय. पीएमपीएमएल व महापालिका प्रशासनाकडून मिळालेल्या कागदपत्रांच्या आधारे ही बाब उघड झालीय. याबाबत वारंवार वसुलीबाबत 5 मे 2016 रोजी आपल्याला कळवून सुद्धा आपल्या महानगरपालिकेच्या आकाशचिन्ह परवाना विभागाकडून संबंधित ठेकेदार यांच्याकडून 43,15,236 ही रक्कम कमी प्रमाणात भरून घेतली. परंतु ही रक्कम जास्त प्रमाणात भरावायची याकडे दुर्लक्ष केलं जात आहे. त्यामुळे महानगरपालिकेचे लाखो रुपयांचे नुकसान 2015 पासून ते ऑक्टोबर 2016 अखेर फसवणूक झाल्याचं स्पष्ट होत आहे. पायनियर कंपनीने पुणे महानगरपालिकेचं गेल्या 1.5 वर्षापासून जाहिरातीचं उत्पन्न कोटी रुपयात थकवल्याचं हे महानगरपालिका प्रशासन व पीएमपीएल प्रशासनाकडून उघड झालेलं आहे. यातनं ठेकेदाराच्या मार्फत महानगरपालिका ठेकेदाराचं ऐकून जे सांगेल ती अमाऊंट 43 लाख रुपये भरून घेऊन कोटी रुपयाचं नुकसान हे महानगरपालिकेचं ठेकेदाराकडून होते. कोणत्याही प्रकारची कारवाई त्याच्यावर केली जात नाही. त्याबद्दल आम्ही आयुक्तांना आज निवेदन दिलेलं आहे की पायनियर कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीला ताबडतोब कारवाई करून त्यांना ब्लॅकलिस्ट करावं व दंडात्मक कारवाई करून जी अमाऊंट आहे ती ताबडतोब वसूल करावी. काय नाही, त्यांना ब्लॅकलिस्ट करावं व जी कारवाई करण्यात त्यांनी टाळाटाळ केलेली आहे त्यांच्यावर आपलं दंडात्मक कारवाई करावी. जी अमाऊंट राहिलेली आहे ती भरून घ्यावी व त्यांनी महानगरपालिकेची फसवणूक केलेली काळ्या यादीत टाकावं ही आयुक्तांकडे आमची प्रमुख मागणी आहे. महापालिका प्रशासनाला वेळोवेळी लेखी स्वरूपात कळवून सुद्धा महापालिका प्रशासनाने जाहिरात कंपनीला पाठीशी घालण्याचा प्रकार उघड झालाय. याबाबतीत आपण संबंधित कंपनीवर दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे.